www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. झटपट क्रिकेट आहे. संदेश आला गोलंदाजी मार्गावरती, स्ट्राईकला परत एकदा आपण पाहूया. योगेश पवार अजूनही स्ट्राईकला आलेला नाही. दोन योगेश पवार आहे टेनिस क्रिकेट विश्वात, एक रायगडचा आणि एक शेतकरी इलेव्हन या संघामध्ये. नगर जिल्ह्यातून असणाऱ्या अकोले परिसरातून निश्चित प्रमाण आपण पाहतोय. खूप उंची गेलेला चेंडू डावेष्टीच्या बाहेर असेल. वाईट बॉलचा इशारा पंचांचा, धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 15 वरती धापलक जाऊन जे पोहोचलेला आहे. काल रात्रीपासून खूप जोरदार पाऊस पुणे परिसरात आपण पाहतोय, कारण काल दुपारी पाऊस थांबला होता, पण संध्याकाळी मला वाटतं 6-6:30 नंतर जो पाऊस सुरू झालाय तो अजूनही थांबलेला नाही. आता असं वाटतंय थांबलाय, पण आपण जर थोडस मैदानाच्या आतमध्ये गेलो तो वाटणार नाही. आणि हा चेंडू परत एकदा संध्याचा, परंतु यावेळेचा चेंडू डेड बॉल. डेड लाईनची मात्र जी काही जी जागा आपण पाहतोय, म्हणजे मातीची खेळपट्टी आणि सिमेंटची खेळपट्टी, अशा दोन खेळपट्ट्या एका स्पर्धेमध्ये आपण पाहतो, एकाच सामन्यासाठी आपण पाहतो. मातीच्या खेळपट्टीवरती चेंडू पडला की डेड बॉल, सिमेंटवरती पडला चेंडू बॉल इन प्ले. हा चेंडू परत एकदा डॉट असेल, तेच तर्रार गोलंदाजी. आणि मगाशीच म्हणले सरांनी समालोचन करत असताना सांगितलं की किती जरी धावा जरी झाल्या तर त्या धावा बनवत असताना समोरच्या संघाला धावा होऊ न देण्याचं काम निश्चित प्रमाणात करून खूप मोठ्या प्रमाणात हा चेंडू आपण पाहतोय. परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा असेल. खूप मोठी उलसळी घेतली गेली, म्हणजे इतकी उलसळी होती, आता शिडी जरी लावली गेली असते ना फलंदाजाने तरी मात्र चेंडू बॅटवरती आला नसता, इतकी उंची घेतला चेंडू होत. नो बॉल, हा 1+1 अशा दोन धाव आलेल्या आहेत. आणि या दोन धावसंख्येने धापलक 17 वरती धापलक आहे. आणि या 17 धावसंख्येनंतर आपण पाहतोय की आता या फ्री हिटचा कितपत फायदा घेणार आहे. डेड बॉल, फ्री हिट मात्र अशीच कंटिन्यू पुढे पाहायला मिळेल. सचिन गांधी सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. या दरम्यान परत एकदा समोरच्याच बाजूला चेंडू, आणि यावेळेस चेंडू सरळ आर पार सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार, षटक क्रमांक दुसरा संपला गेला. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या बिन बाद 31 धावा. धाप जगातलं एक अनमोल नात्यापैकी एक नातं म्हणजे मैत्रीचं नातं या नात्याकडे पाहिले जात. संदेश तयार, 12 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या 15 धावा. उजवेच्या बारासा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या एकाने वाढेल संघाची धावसंख्या 49. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील, 12 बनवायच्या 14 धावा. 12 चेंडू मध्ये 14 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. आर्यस प्रतीक 11 पुणे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चेंडू परत एकदा उजवेच्या बाहेर, व्हाईट बॉल. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले, 50 धावा 50 रन पुरे. 12 गेंदीवर 13 रन और विजय तिंगलेच्या बनाने. विहान खाडेकर 11, वल्लभ रायगड. आणि या दरम्यान 5 चेंडू लागले बॅटला, परंतु चेंडू डेड आहे की नाही याबद्दल चर्चा. आणि या दरम्यान आपल्याला पाहिजे फलंदाज बाद आहे. थोडंसं संभ्रम टाकण्याचं काम काय योगेश पवारने करत केलं होतं, कारण चेंडू समजलाच नव्हता योगेश पवारला. चेंडू पडला, बॅट सोडून देण्याचा प्रयत्न करत असताना हळुवारपणे चेंडू आला आणि बॅटला स्पर्श करत इष्टरक्षकाच्या हातात मात्र चेंडू पोहोचला गेला. धक्का क्रमांक बसला जाईल तो दुसरा. 2 बाद धावपळकर धावसंख्या येत्या 50, अजून 13 धावा बनवायच्या आहेत. तर योगेश पवारच्या जागेवरती कोणता नवीन फलंदाज येतो आपण पाहू. सागर रनपीस आहे हा नवीन फलंदाज या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मैत्रीच्या बाबतीत अगदी आपण चर्चा करत होतो की प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचा गाभ असताना तिथं साथ देणारं फक्त मैत्री ही नाव असतं.
लहानपणीच्या मैत्रीजनाचं निस्वार्थीपणाचं असतं, काटेरी झुलपातून उमलणाऱ्या गोड फुलासारखं असतं, डाहलेल्या फांदीला वसंतात पालवी फुटा भिंतीला लागून परत येता मैदानाच्या आतमध्ये तो पोहोचला गेला होता. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगल चरपणे धापलक वाढला. धापलका धावसंख्या 51, अजूनही बनवायच्यात 12 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. दिनू कांबळे आपण पाहतोय अगदी व्यासपीठाच्या समोर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. परत एकदा दिनू कांबळे वाराच्या वेगाने चेंडूवर त्यांचा प्रयत्न करेल. एक धावाली दुसरीचा प्रयत्न होतो. पाहूया क्षेत्ररक्षण सुरेख फिकी लाजबाब. त्या दरम्यान फक्त एक सिंगल. धापलक पडेल. धापलका धावसंख्या 52 धावा. अजूनही बनवायचे आहेत त्या 11 धावा. याच्यानंतर कोणता सामना असेल अफजल भाई? पहिला दुसरा की आता? ओके. आणि या दरम्यान हा चेंडू हवेत जेल झाला. आणि या दरम्यान फलंदाज क्रमांक बाद होतोय तिसरा. नवीनला फलंदाज सागर रनपिसे यालाही मैदानाच्या बाहेर परतावं लागते. एक सुरेख प्रकारचा जेल घेतलाय. आपण ही चर्चा मागाशी सुद्धा केली होती. दोन्ही समान ताकदीचे असणारे हे दोन्ही संघ आहेत. नवीन फलंदाज तुषार शर्मा, तुषार शर्मा रूप मन्नी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. शेवटचे चेंडू आपण जर पाहिले तर शिल्लक असणारे मला वाटतं 8 आणि 8 चेंडू मध्ये 11 धावा. 8 चेंडू मध्ये 11 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. उजव्या हाताने परत एकदा सूर्यप्रकाशचा हा चेंडू. या दरम्यान धावपाचा प्रयत्न केला जाईल. ही ज्याच्या वतीने चेंडू धाव पळत निश्चित प्रमाण आहे. हातामध्ये घेतलाय, चेंडू फेकलाय, परंतु थॉमस वाचला गेलाय. चेंडू शरीरावरती लागला गेलाय. चेंडू हाताला लागलाय. संध्येच्या धापलक वाढलाय. संघाची धावसंख्या 3 बाद 53 धावा. शेवटचे 7 चेंडू शिल्लक बनवायचे. अजूनही 10 धावा. 7 चेंडू मध्ये 10 धावा अजूनही बनवायचे आहेत. काय होणार? उशिवाताने आणि हा चेंडू अतिशय सुरे टाकला जातोय. मन्नी याला षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. बनवायच्या होत्या 12 चेंडूमध्ये 15. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र संदेश पाटेची. पहिले 2 चेंडू खराब होते, पहिले 2 चेंडू वाईट पडले गेले होते, पण त्यानंतर सुद्धा एक जबरदस्त गोलंदाजी करत धावा खर्च केल्यात. फक्त 5. शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या 10 धावा.